फेरीवाले हटाव असे आंदोलन काही दिवसांपूर्वी मनसे पक्षाकडून करण्यात आलं होतं. त्यानंतर नगरपालिकेने कारवाई करून फेरीवाल्यांचं बसस्थान हटवलं देखील. परंतु बदलापूर पूर्व व पश्चिमला जोडणाऱ्या दोन्ही स्कायवॉकवर फेरीवाले तर आपला संसारच थाटून बसलेले सध्या दिसून येतात. शहरातील अनेक छोटे व्यावसायिक दोन्ही बाजूला असलेल्या स्कायवॉकवर दुकान थाटून बसतात. फक्त दुकान थाटूनच नाही तर घाणीचं साम्राज्यही निर्माण करतात. विक्री करत असलेल्या फुलांचा किंवा इतरही वस्तूंचा कचरा स्कायवॉकवरच टाकतात. यामुळे रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या घाणीतूनच प्रवास करावा लागतो. बदलापूर शहरातील एका रेल्वे प्रवाशानं या संदर्भातील तक्रार आपली बदलापूरकडे केली आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी बदलापुरातील दोन्ही स्कायवॉक तयार करण्यात आले आहे. परंतु येणाऱ्या जाणाऱ्यांचा मार्ग अडवून फेरीवाले हे त्यांचा व्यवसाय त्याच ठिकाणी थाटून बसलेले दिसून येतात. तसेच काही वेळा तर फेरीवाले त्यांचा स्वयंपाकही त्याच स्कायवॉकवर बनवतात. त्या फेरीवाल्यांची लहानगी मुले त्याच स्कायवॉकवर घाणही करतात. त्या फेरीवाल्यांनी केलेली संपूर्ण घाण ही स्कायवॉकवर पसरलेली असते. यामुळे प्रवाशांना घाणीतून मार्ग काढत त्यांचा प्रवास करावा लागतो. याकडे आता मात्र कुळगाव बदलापूर नगर परिषदेने लक्ष घालून कारवाई करणं गरजेचं झालं आहे. प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे सह प्रिया देशमुख आपले बदलापूर. श्री महालक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या महालक्ष्मी पॅराडाईज सोबत घराचं स्वप्न करा साकार. तुमच्या बजेट मधील दर्जेदार घर आता अंबरनाथ मधील चिखलोली येथे. दिवाळीत धमाका ऑफर सुद्धा आहे बरं का. सर्वांना किचन ट्रॉली व लकी ड्रॉ विजेत्याला ऍक्टिवा ही मिळणार. 173 फ्लॅट चे 8 गृह संकुल, क्लब हाऊस, जिम, पार्किंग, लिफ्ट, गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, डेकोरेटिव्ह एंट्रन्स लॉबी आणि बरच काही. तर आजच महालक्ष्मी पॅराडाईज मध्ये घर घ्या आणि तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करा.